सरकारच्या वतीने कदाचित पुढच्या काही दिवसात याबद्दलचंही स्पष्टीकरण समोर येऊ शकतं. आणि आता बोलूयात पुढच्या बातमीकडे. बातमी ईडीच्या चौकशीची. वर्षा संजय राऊत आज ईडीच्या कार्यालयात चौकशीला जाणार नाहीत हे आता स्पष्ट झालं आहे. स्वतः संजय राऊत यांनी ही माहिती दिली. संजय राऊत म्हणाले की मी नोटीस पाहिलेली नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं ईडीकडे 5 जानेवारीपर्यंत वेळ मागितला आहे. आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत त्यामुळे कायद्याचं आम्ही पालन करतो आणि कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो. कायदा सर्वांसाठी समान असतो असंही राऊत म्हणाले. दरम्यान मला धमकी देणारा अजून जन्माला आलेला नाही आणि धमकी दिली तर तो व्यक्ती राहणार नाही असा दम वजा इशारा संजय राऊत यांनी दिला. डेफिनेटली हमने वक्त मांगा है. सर कब तक का वक्त मांगा है? 2-4 दिन का वक्त मांग लेंगे हम. ऐसा कोई बहुत बड़ी बात नहीं है जी. जी हमारे पास छुपाने के लिए कुछ नहीं है जी. जो भी है हमारे पास उसका पूरा ब्यौरा हमने एफिडेविट में दिया है. पार्लियामेंट के इनकम टैक्स के जो रिटर्न भरते हैं उसमें दिया है. जो छुपाने वाले होते हैं जी वो भाग कर चले जाते हैं जी. या एजेंसी को मैनेज करने में लगते हैं जी. हमको एक कोई जरूरत है तो हमारे पास खुली किताब है जी. हम मिडिल क्लास फैमिली के लोग हैं जी. और मिडिल क्लास फैमिली के लोग होते हैं वो बहुत ही सीधे तरीके से अपनी बात सरकारी एजेंसी में रखते हैं. मी एक स्वतः कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे. मी संसदेचा सदस्य आहे. आम्ही कायदे बनवू. आम्ही कायद्यावर चर्चा करू. त्याच्यामुळे जर सरकारच्या तपास यंत्रणेकडून माझ्या कुटुंबाला एखादा कागद आला असेल तर त्याचा आदर करणं हे आमचं कर्तव्य आहे. भले त्याच्याविषयी काय मतभेद असतील. तुम्ही वेळ मागून घेतली. काही राजकारण आहे अर्थात त्याच्यामागे राजकारण आहे सगळ्यांना माहिती आहे. सर तुम्ही सांगितलं पण त्या राजकारणाचाही मी आदर करतो. सध्या या संस्थांना दुसरं काही काम नाही. सरकार विरोधक जे आहेत खास करून भाजपा विरोधक आहेत त्याला त्यांचा कशा प्रकारे मानसिक छळ करता येईल किंवा इतर गोष्टीने छळ करता येईल हे त्यांचं एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्या राष्ट्रीय कर्तव्याचा सुद्धा आम्ही आदर करतो. कारण शेवटी त्यांनाही काहीतरी काम पाहिजे. त्यांना हुकूम मानायचे असतात. हे हुकुमाचे ताबेदार आहेत. त्याच्यामुळे मला ईडीची कीव येते. या संस्था ह्यांना कधी काळी फार प्रतिष्ठा होती. आता ह्यांचा कोणी आदर आणि यांना कोणी प्रतिष्ठा देत नाही या सगळ्या एजन्सीला. कारण यांना सरकारचे नोकर मानलं जातं. सरकारी गुलाम मानलं जातं. नोटीस अब तक मैंने देखी नहीं है. नोटीस मेरे नाम पर नहीं है. मैंने देखी नहीं. मुझे देखने की ज़रूरत भी नहीं है क्योंकि मुझे मालूम है ये सब राजनीति कैसे चलती है. तो चलने दें लेकिन हम उसका जवाब देंगे. ज्यांच्याकडे लपवण्यासारखं असतं ज्यांच्याकडे लपवण्यासारखं असतं ते एकतर या तपास यंत्रणा व दबाव आणून त्यांच्या केसेस मॅनेज करतात. ज्यांच्याकडे लपवण्यासारखं असतं ते घाबरून भाजपामध्ये प्रवेश करतात. तसे केलेले महाराष्ट्रात उदाहरणं आहेत. आंध्रमधले आहेत. आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही. आम्ही शिवसेनेत आहोत. शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेत मरणार. मुझे धमकाने वाला पैदा नाही हुआ. मैंने जो बात की है कि उनकी इस प्रकार की भाषा थी कि हम सरकार गिराने के लिए कुछ भी कर सकते. मैं उसको धमकी मानता हूँ सरकार की. और मुझे धमकी देने वाला पैदा नहीं हुआ. जो मुझे धमकी देगा वो नहीं रहेगा. जो मुझे धमकी देगा वो नहीं रहेगा अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रति आव्हान दिलं एक प्रकारचं. आणि याच विषयावरून आता भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जोरदार झडणार यात काहीच शंका नाही. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, संजय राऊत यांच्या विधानात आक्रमकता तर होतीच पण काही वेळेला विसंगती दिसली. नोटीस पाहिली नाही म्हणाली म्हणाले पण नंतर म्हणाले की आम्ही नोटीस पाहून त्याला 5 दिवसाची मुदतही मागितली आहे. आमचं जे जुनं आहे तेच आम्ही सांगणार असंही म्हणाले. मग काय नेमकं संजय राऊत यांच्या या बोलण्यातनं समजायचं? अधिकाधिक आक्रमक होत चाललेत ते.
खरं तर मिलिंद सर, संजय राऊत यांच्या बोलण्याच्या सुरुवात जर आपण बघितली तर ते सुरुवात अगदी शांतपणे त्यांनी केलेली होती की मला ईडीची नोटीस जरी मी पाहिलेली नसली तरी आम्ही सरकारी कागदपत्र आहे त्याचा आम्ही आदर राखतो, त्यांच्याशी संवाद साधला जाईल, त्यांना आमच्याकडनं सविस्तर उत्तर दिलं जाईल, अशी अगदी आपण म्हणूया की संयमाची भूमिका सुरुवातीला ते घेताना दिसत होते. परंतु नंतर नंतर मात्र त्यांचा परत तोल एकदा ढासळताना दिसला. हे संपूर्ण राजकारण आहे, भाजप हे राजकारण करत आहे असाच त्यांचा स्पष्ट आरोप आहे तो दिसून येत होता. ज्या लोकांकडे लपवण्यासारखं काहीतरी असतं ते लोक भाजपमध्ये जातात. मी शिवसेनेत आहे, मी शिवसेनेत राहणार आणि मी शिवसेनेत मरणार अशा पद्धतीची भाषासुद्धा त्यांनी केली. पण दुसरीकडे त्यांनी एक धमकीवजा इशारासुद्धा दिलेला आहे, मला धमकावणारे आत्तापर्यंत जन्माला आलेले नाही आणि जे मला धमकवतात ते राहत नाहीत अशा पद्धतीचा धमकीवजा इशारासुद्धा संजय राऊतांनी दिलेला आहे. दुसरीकडे त्यांनी असं सुद्धा सांगितलं की मी नोटीस प्रत्यक्ष पाहिलेली नाही पण नोटीसला उत्तर दिलं जाईल. आम्ही वेळ मागून घेतलेली आहे, 4-5 दिवसाचा वेळ आम्ही मागून घेतलेला आहे असं सुद्धा ते म्हणाले. त्यामुळे वर्षा राऊत या आज काही ईडीच्या चौकशीला जाणार नाहीत हे स्पष्ट झालं. 5 तारखेपर्यंत 5 तारीख जानेवारीची त्यांना देण्यात आलेली अशी सुद्धा माहिती मिळते आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत कदाचित 5 तारखेला जातील. माझ्याकडे लपवण्यासारखं काही नाही, मी जे काही माझं ॲफिडेव्हिट आहे ते 15 वर्षापासून तसंच आहे, तेच ॲफिडेव्हिट कायम तुम्ही दाखवत असतात प्रसारमाध्यमांमध्ये असं सुद्धा ते म्हणतात. मी अतिशय साधा माणूस आहे त्यामुळे माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही, मी कायद्याचा आदर राखतो असं सुद्धा ते म्हणायला मागे पुढे त्यांनी बघितलं नाही, ते सगळं बोलत होते. परंतु कुठे ना कुठे हे दिसून येतं की एक संभ्रमित अवस्था जी आहे ती कायम ठेवली जाते राऊतांकडनं. कालही आपण बघितलं मला नोटीस आलेली नाही ते म्हणत होते आणि आम्ही सविस्तर उत्तरसुद्धा दिलं असंही ते म्हणत होते. आजही एकूणच संभ्रम निर्माण ठेवण्याचं किंवा संभ्रम कायम ठेवण्याचं काम आजच्या सुद्धा प्रतिक्रियेतून दिसून येत आहे. प्रणाली तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.